आता वळूयात विधान परिषदेतल्या कामकाजाकडे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात डिजिटल ग्रंथालय उपक्रम सुरू केला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. वाचनासाठी डिजिटल पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतील तसंच शाळांमधील कम्प्युटर लायब्ररीचा वापर वर्ग संपल्यानंतर डिजिटल ग्रंथालय म्हणून करता येईल का हे पडताळून पाहिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. रीड इंडियाच्या धर्तीवर रीड महाराष्ट्र ही चळवळ पुढल्या वर्षीपासून सुरू केली जाईल असं केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या अनुषंगानं प्राथमिक शाळांमध्ये पुस्तक पेटी ही संकल्पनाही राबवली जाईल असं ते म्हणाले. ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे त्या दोनपेक्षा अधिक शाळांसाठी एकत्रित पूर्णवेळ ग्रंथपाल देण्यासंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे तो मंजूर झाल्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध होऊ शकतील असं केसरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सभागृहात सांगितलं. यासंबंधीचा तारांकित प्रश्न भाजपाचे रामदास आंबटकर यांनी उपस्थित केला होता. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उर्वरित चर्चा सुरू आहेत. पाहूयात विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं थेट प्रसारण. Member thereof. Thereafter, the presiding officer communicates to the presiding officer of the house where the question of privilege was originally raised, a report about the inquiry, if any, and the action taken on the reference. Where a contempt or a breach of privilege has been committed by a member of parliament against a state legislator or by a member of state legislator against parliament or legislator of another state, a convention is being developed to the effect that when a question of breach of privilege is raised in any legislature in which a member or another legislator is involved, the presiding officer refers the case to the presiding officer of the legislature to which the member belongs, and the latter deals with the matter in the same ways as if it were a breach of privilege of that house, unless on hearing the member who raises the question or pursuing any document where the complaint is based on a document, the presiding officer is satisfied with no breach of privilege has been committed to the matter is too trivial to be taken notice of, in which he may dissolve or she may dissolve the motion of breach of privilege. या अनुषंगाने लोकसभेच्या तसेच राज्यसभेच्या विशेष अधिकार समित्यांनी